या शिबिरात मान, पाठ, कंबर, गुडघे अशा अवयवांच्या सर्वच आजाराबाबत पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात आले. या शिबिराचा मध्यवर्ती कारागृहातील 200 अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. अमृततुल्य जीवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे हे डॉक्टर लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी मोफत उपचार शिबिर पार पडले. याबाबत दक्ष पोलीस न्यूजचे क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे यांनी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. रोजच्या जीवनाचा धकाधकीचा जो प्रवास त्याकरिता साळी साहेबांनी इतकं छान आयोजन केलं की त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी जाणून. नमस्कार सर. सर, हा तुम्ही उपक्रम खूप सुंदर केलेला आहे, या संदर्भात माहिती. कारागृहामध्ये जे कर्मचारी ड्युटी करतात त्यांना खूप स्ट्रेस असतो, नेहमी ताण असतो. एकतर कर्मचारी संख्या कमी आहे, बंदी संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर रजा मिळत नाहीत. त्याच्यामुळे BP, शुगर असे बरेचसे त्रास होत आहेत. काहींना अटॅकचा त्रास येतो, बऱ्याच जणांचे बायपास झालेले आहेत. तर त्यांची एनर्जी वाढली पाहिजे, कामामध्ये त्यांनी चांगलं लक्ष दिलं पाहिजे. त्याकरता काही ना काहीतरी उपाययोजना करणं हे आमचं एक कर्तव्य आहे. म्हणूनच आज हा थेरपी प्रोग्राम ठेवलेला आहे की याच्यापासून रिलॅक्स कसं होता येईल, जे मनावरती शरीरावरती जे ताण पडतात ते घालवण्यासाठी आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि ही थेरपी कर्मचाऱ्यांना दिली जाते, त्यांच्या कुटुंबियांना पण त्याचा लाभ दिला जातो आहे. आपण स्वतः ट्रीटमेंट केली सर, आपल्याला कसं वाटतं? आता ही ट्रीटमेंट मी पण घेतली, कारण मला सर्वायकल प्रॉब्लेम होता, मान नेहमी दुखत राहायची, ट्रॅक्शन घेणं वगैरे चालू राहायचं, परंतु कामाचा बोजा असल्यामुळे जास्त वेळ आपण काही करू शकत नाही. तर आज ही थेरपी घेतली तर आज मला खूप रिलॅक्स वाटायला लागलेलं आहे. मानदुखी म्हणजे जवळजवळ 50% कमी झालेली आहे एका दिवसामध्ये. ही थेरपी खूप चांगली आहे आणि बिगर औषधींची ही थेरपी आहे, त्यामुळे ही खूप फायदेशीर आहे. साधारण किती लोकांनी, किती कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाभ घेतला आहे शिबिराचा? या शिबिरामध्ये जवळजवळ 250 लोकांनी लाभ घेतलेला आहे. न्यूरोथेरपी अंतर्गत सर्व प्रकारच्या आजारांबाबत या शिबिरातून निदान उपचार करण्यात आले आणि न्यूरोथेरपीचं महत्त्व विशद करण्यात आलं. न्यूरोथेरपीस्ट कन्सल्टंट, टोक थेरपिस्ट अमित शिंपी यांच्यासह न्यूरोथेरपिस्ट सुमन सौरव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार केले. सौरव बिहार से और हमारे मित्र के द्वारा या जी कैंप लगाया गया है नाशिक सेंट्रल जेल में. हमारा मेन उद्देश्य है जी कि बिना औषधि के द्वारा हम लोगों को कैसे रोग मुक्त कर सकते हैं. हमारे समाज में बहुत सारी बीमारियाँ हैं जो मतलब जैसे डायबिटीज हो गए, बैक पेन हो गए, घुटने पेन हो गए, इंडाइजेशन प्रॉब्लम हो गए, तो वो बिना औषधि के कैसे हम इसको सही कर सकते हैं. ठीक है, ये न्यूरोथेरेपी विधि है और न्यूरोथेरेपी विधि के द्वारा इसको हम सही कर सकते हैं और ग्लैंड्स के एक्टिविटी को, मोटिलिटी को कैसे सुधार सकते हैं. और अभी हमारा जो उद्देश्य था कि एक प्रचार के माध्यम में मैं बताना चाहता हूँ लोगों को कि बिना औषधि से कैसे सही किया जा सकता है. और ये ऑर्गेनाइजेशन जो चल रहा है वो निःशुल्क थेरेपी हमारा अमृततुल्य जीवन और इसके तहत हमारे न्यूरोथेरेपी चल रहा है, जिनका ऑर्गेनाइज भी कर रहे हैं हमारे डॉक्टर अमित सिंपति कर रहे हैं. इथे उपचाराचा लाभ घेतल्यानंतर इथले पोलीस अधिकारी अशोक कारकर यांनी आपला अनुभव व्यक्त केला. आज डॉक्टर अमित सिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृततुल्य जीवन या संस्थेने न्यूरोथेरेपी हा आमच्या कर्मचारी व अधिकारी तसेच संपूर्ण स्टाफला की त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे दवाखाना, गोळ्या किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळे जे आजार धरतात आणि हे गोळ्या न खाता कसे बाबा आपण व्यवस्थित दुरुस्त करता आणि त्यांच्या कामाचा ताणतणाव कसा कमी करता येईल या संकल्पेतून डॉक्टर अमित सिंपींनी ठेवला. आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मला स्वतःला 2007 स्पॉन्डायलिसिसचा त्रास होतो आणि मी सरांच्याकडे 2 ट्रीटमेंट घेतली आत्तापर्यंत. सरांनी हा दुसरा कॅम्प आहे सरांचा आणि ते विनामूल्य करतात हे महत्त्वाचं. त्याच्यानंतर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मला खूपच छान वाटलं ते आणि माझा मनोदय, कारण मला जवळजवळ 10-12 वर्षापासून थोडा त्रास आहे आणि कामाच्या व्यस्ततेमुळे सकाळ ते संध्याकाळ कामात व्यस्त राहिल्यामुळे दवाखान्यात किंवा कुठलीही थेरपी करता येत नाही. तर मी सरांना विनंती करेल की आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी असंच बेनिफिट द्यावं. माझा वैयक्तिक अनुभव खूप सुंदर आहे आणि मी त्यांच्याकडेच इथून पुढची ट्रीटमेंट घेणार आहे. पोलीस हा असा घटक आहे जो सतत अविरत कार्यरत असतो, ज्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला मुळीच वेळ नसतो.
अशाच या नेहमी दगदगीच्या जीवनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे शिबिर खरंच खूप चांगलं ठरलं, ज्यातून तपासणी उपचार करून घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर निवांत झाल्याचं भाव दिसून आलं होतं. आज आपण इथं आलोय सेंट्रल जेलमध्ये. सेंट्रल जेलच्या या शिबिराला पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. रोजच्या त्यांच्या धकाधकी जीवनामधला जो प्रवास, आरोग्याची ही काळजी कशी घ्यायची, तर या काळजीच्या संदर्भात आज त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इथे शिबिर कॅम्प आयोजित केलेलं आहे. आपण इकडे बघतोय की बघा कशा पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते बघा. याचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात लोक घेत आहे. एकीकडे एकत्रित बघितलं तर ही ट्रीटमेंट आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट करतात आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. काय करताय तुम्ही आता सध्या ट्रीटमेंट, कुठली ट्रीटमेंट? ही ट्रीटमेंट बॅक पेन, नी पेन, अगर जिसका जो दर्द होता है ना, उसमें ट्रीटमेंट देने के बाद बॉडी में 6 सेकेंड हमें पेस देने के बाद बॉडी में केमिकल बनते हैं, जो देने के बाद अगर किसी केमिकल के कारण अगर बॉडी में दर्द हो रही है तो वो दर्द खत्म होती है. न्यूरोथेरेपी, इस ट्रीटमेंट का नाम न्यूरोथेरेपी है. ओके. या वेगवेगळ्या आपल्याला इथे ट्रीटमेंट बघायला मिळतात. तसं इकडं बघायला गेलं तर हातांचे ठसे बघून ते निदर्शक येईल येते की या नेमका आजार कुठला आहे. तसंच आपण इकडं बघायला गेलं म्हणून आहे, त्यांची सुद्धा इथे चांगली ट्रीटमेंट होते. एकंदरीत या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळतोय. आत्तापर्यंत 250 कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. जनरेश दुर्वेसह भूषण पाटील, प्रकाश दुर्वेसह भूषण सावळा पाटील, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.